पंजाब राज्यातील पोलीस निरीक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्याला पंजाब आणि महाराष्ट्र एटीएस पथकानं शिर्डीतील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलंय. शिर्डीमध्ये दहशतवादी सापडल्यानं जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. पंजाब राज्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या गाडीखाली स्फोटकं ठेवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजेंद्र कुमार उर्फ बाऊ राजकुमार बेदी या दहशतवाद्याला महाराष्ट्र आणि पंजाब एटीएसनं संयुक्त कारवाई करत शिर्डीतील हॉटेलमधून ताब्यात घेतलं. मध्यरात्री पथकानं शिर्डीतील पिंपळवाडी रोडलगत असलेल्या हॉटेल गंगा कॉन्टिनेंटल येथून या आरोपीस ताब्यात घेतला आहे. सकाळी एटीएस पथकानं शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी राजेंद्र कुमार याला ताब्यात घेतल्याची नोंद केली आहे आणि त्यास पंजाबकडे घेऊन निघालेत. या घटनेबाबत शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. काल 19/8 रोजी वरिष्ठांच्या माहितीनुसार पंजाब येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी स्फोटक कायदा कलम 3-4-5 अन्वये गुन्ह्यातील आरोपी हा शिर्डी येथे असल्याची माहिती वरिष्ठांकडून आम्हाला मिळाली. सदरची माहिती एटीएसचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी साहेब आणि आमचे मनोज पाटील सर यांनी माहिती पुरवली आणि नाशिकचा जो काल त्यांचा स्टाफ ह्या गुन्ह्याच्या तपासकामी आला होता त्यांना मदत करण्याची आम्हाला सूचना दिली. त्याप्रमाणे काल सायंकाळी एटीएसचे स्टाफ आणि आपल्या शिर्डी पोलीस स्टेशनचा स्टाफ आम्ही त्यांच्या माहितीनुसार ट्रॅप लावला. गंगा कॉन्टिनेंटल म्हणून 2 नंबर गेटच्या समोरचं हॉटेल येते. साधारण 1-1.5 तास आम्ही ट्रॅप लावून पहिलं व्हेरीफाय करून घेतलं आणि नंतर त्या हॉटेलमधून त्यांच्याकडे पाहिजे असलेला आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे. काय त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि कशा संदर्भात त्याला अटक केली? रणजित ॲव्हेन्यू पोलीस स्टेशन आहे पंजाब राज्यातील. 16/8/2022 रोजी त्यांच्याकडे गुन्हा दाखल आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 152/22 स्फोटक कायदा कलम 3-4-5 अन्वये गुन्हा दाखल आहे. हा जो सदर व्यक्ती आहे त्या गंगा हॉटेलमध्ये कसा नेमका राहत होता, एकटा जर राहत होता तर त्याने तिथे कोणत्या नावाने रूम घेतली होती वगैरे याबद्दल काही? ऍक्च्युअली सदर त्याला ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजलं की सदर आरोपी मालदीव देशात जाणार होता, परंतु कोरोना टेस्टचा रिपोर्ट नसल्यामुळे त्याला तिकडे जाता आलं नाही. तो दिल्लीवरून नांदेडला जायला निघाला. ट्रेन त्याला मनमाड येथेच मनमाडपर्यंत ट्रेन मिळाल्याने मनमाड येथे उतरला. त्याने त्या दिवशी मनमाड येथे मुक्काम केला आणि शिर्डीला दर्शन करण्याकरता काल तो आपल्या शिर्डीमध्ये आला होता. शिर्डीमध्ये अशा प्रकारे कोणती खात्र जमा न करता लॉज हॉटेलमध्ये रूम दिले जातात, तर शिर्डी पोलीस यावरती देखील काय नियंत्रण आहे, कारवाई करणार? शिर्डी परिसराच्या हॉटेलमध्ये आम्ही मीटिंग घेऊन त्यामध्ये सूचना देऊन अशा प्रकारे पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून आणि त्याची माहिती पुरवलीच पाहिजे याबाबत आम्ही आदेश निर्गमित करणार आहोत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी, नाशिक दहशतवाद युनिटच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संजय सातव, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, सहायक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी, शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, पीएसआय रोहिदास माळी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शेलार, नितीन सानप, अजय अंधारे आणि दहशतवाद विरोधी पथकाचे कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय हराळे, रवींद्र महाले यांनी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे शिर्डीसह नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून एखाद्या दहशतवाद्याला शिर्डीतील हॉटेलमध्ये रूम कशी दिली गेली, बनावट नावानं त्यानं रूम घेतली होती का, असेल तर हॉटेलमध्ये एकट्याला रूम कशी देण्यात आली, शिर्डी पोलिसांचे शहरातील हॉटेल लॉजवर नियंत्रण नाही का, असे एकना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, शिर्डी.